लोकसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार महाराष्ट्र दौरा करणार आहेत, तर महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्तानं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 100 जागा लढवण्याचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक पार पडून जागांची निश्चिती होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या प्रत्येक पक्षाचं जागा निश्चित झाल्या की शरद पवार महाराष्ट्र दौरा करणार आहे. तर आपण पाहतोय शरद पवार लोकसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार हे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्तानं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 100 जागा लढवण्याचा मानस असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.